नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे म्हणून आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये चिरोटे करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता माझ्या ह्या चिरोट्यांवरती किती सुंदर अशा लेअर पडलेल्या आहेत, त्या अगदी खारीसारखी खुसखुशीत असे आपले हे चिरोटे इथे बनलेले आहेत. आज मी तुम्हाला हे चिरोटे आहेत ते पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि सोबत काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे ज्याने तुमचे हे चिरोटे आहेत ते हमखास खुसखुशीतच बनतील. तर आता आपण इथे वेळ न घालवता हे चिरोटे आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात. हे चिरोटे बनवण्यासाठी मी इथे 200 ग्राम मैदा घेतलेला आहे. आता ह्या मैद्यामध्ये मी 4 चमचे रवा घातलेला आहे. जो 0 साईजमधला रवा असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे. त्यात आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. कोणतेही गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यात थोडंसं तरी मिठाचा वापर करा. आता ह्यात आपल्याला गरम डाळड्याचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे डाळडा घेतलेला आहे. आपल्याला हा डाळडा आहे तो पूर्णपणे छान कडकडीत असं गरम करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे तूप किंवा तेल देखील वापरू शकता. हे डाळड्याचं मोहन माझं इथे रेडी झालेलं आहे. हे डाळड्याचं मोहन आहे ते मी इथे अशा पिठामध्ये घातलेलं आहे. आता हे डाळड्याचं मोहन ह्यात घालून झालं की मी एकदा ह्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण की हे डाळडा गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते. हे गरम डाळड्याचं मोहन ह्यात छान मिक्स झालेलं आहे. आता ह्या पिठामधली जी डाळड्यामुळे झालेली गुठली होती ती मी इथे 1 ते 2 मिनिटे तरी आपण ह्यातली गुठली आहे ती इथे व्यवस्थित हाताने फोडून घेणार आहोत. तुम्हाला दिवाळीचं कोणतेही पदार्थ जर खुसखुशीत करायचं असेल तर त्यात नेहमी गरम तेल किंवा तूप घाला. जर तुम्ही थंड वापरलात तर ते पदार्थ आहे तो कदाचित खुसखुशीत बनत नाही. आता ह्या पिठामधली जी डाळड्यामुळे झालेली गुठली होती ती मी इथे पूर्णपणे फोडून घेतलेली आहे. त्यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण मैद्याच्या पुरीसाठी जसं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण मैद्याच्या पुरीसाठी आपण जे पीठ बनवतो ते थोडं पातळ असतं. आपल्याला हे पीठ आहे ते थोडंसं घट्ट बनवायचं आहे, थोडंसं जाडसर झालं पाहिजे. अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता कशाप्रकारे मी इथे अंगठ्याचा वापर करून हे पीठ इथे मळून घेत आहे ते. तुम्ही जेवढं हे पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढंच आपले चिरोटे आहेत ते अतिशय उत्तम बनतात. मिनिमम 3 ते 4 मिनिटे तरी आपल्याला हे पीठ इथे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे मळून घेतल्यावरती माझं हे पीठ मळून छान रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे किती प्रमाणात जाडसर आहे ते. आता ह्या पिठाचा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे आणि हे पीठ आहे ते मी आता 1/2 तास तरी बाजूला ठेवणार आहे जेणेकरून ते आतल्या छान असं फुललं जावं म्हणून. मी इथे एक काचेचं भांडं घेऊन त्यात हे पीठ ठेवलेलं आहे आणि त्यावरती झाकण देऊन ह्याला 1/2 तास तरी बाजूला ठेवणार आहे. 1/2 तास इथे झालेला आहे. हे पीठ आहे ते आता आपलं चिरोटे बनवण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. आता हे पीठ आहे ते 1/2 तासानंतर थोडंसं कडक होतं त्यामुळे ते पुन्हा थोडंसं मळून घ्या. हे पीठ आहे ते हलकंसं पुन्हा नरम झालेलं आहे. आता आपण इथे साठा बनवण्यासाठी घेणार आहोत. हा साठा बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे डाळडा वापरलेला आहे. तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता किंवा नॉर्मल तेल वापरलं तरी देखील चालेल. त्यात मी आता 4 चमचे कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे. जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही नॉर्मल तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल. आता आपल्याला हा डाळडा आहे तो ह्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. थोडंसं हाताने देखील मिक्स करून घ्या ज्याने काय होतं आपल्या हाताची गरमी लागून हा डाळडा आहे तो ह्या पिठामध्ये लवकर वितळला जातो. हा साठा आता माझा इथे बनून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कसे क्रीम टाईपमध्ये घट्ट असं माझं इथे हा साठा बनून झालेला आहे ते. हा साठा आता आपला इथे पुरीवरती लावण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. जो आपण मैदा घेतलेला होता त्या आता मैद्याचे आपल्याला इथे 4 समान गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपण नॉर्मल जशी चपाती लाटून घेतो तशाच प्रकारे आपल्याला हे आता पीठ इथे लाटून घ्यायचं आहे. त्याची मी इथे व्यवस्थित अशी एक लोळी करून घेतलेली आहे आणि आता मी हे पीठ आहे ते इथे लाटण्यासाठी घेतलेलं आहे. लाटण्यासाठी तुम्ही हवं असेल तर थोडंसं सुका मैदा वापरला तरी देखील चालेल. थोडं जोर देऊनच आपल्याला पूर्ण ही पोळी आहे ती इथे लाटून घ्यायची आहे आणि एकदम पातळही नाही ठेवायची आणि एकदम जाडही नाही ठेवायची आहे. तुम्ही हवं असेल तर हे चिरोटे आहे ते 3 किंवा 5 पोळीमध्ये देखील चिरोटे बनवून घेऊ शकता. जेवढं तुम्ही ह्यात जास्त पोळी वापराल तेवढ्याच ह्या चिरोट्याला जास्त लेअर पडत जातात.
तुम्ही इथे पाहू शकता ही किती प्रमाणात जाड अशी मी ही पोळी इथे लाटून घेतली आहे. आता ही पोळी माझी इथे बनून रेडी आहे. तशाच प्रकारे मी इथे माझ्या बाकीच्या 3 पोळ्या आहेत त्या देखील इथे लाटून घेते. माझ्या इथे बाकीच्या 3 पोळ्या आहेत त्या देखील इथे लाटून झालेल्या आहेत. आता ह्यात मी एक पोळी घेऊन त्यावरती आपल्याला हा साठा इथे लावून घ्यायचा आहे. पूर्ण पोळीला हा साठा व्यवस्थित चिकटला जाईल ह्याची काळजी घ्या आणि हाताने शक्य झालं तर लावून घ्या, ज्याने ते पूर्ण पोळीच्या कडेला देखील लागला जातो. एकदम कडेपासून लावून घ्या, कारण की जर हा कडेला साठा लागला गेला नाही तर हे चिरोटे आहेत ते तेलामध्ये उखळण्याची शक्यता असते. ह्या मी पहिल्या पोळीवरती इथे हा साठा लावून घेतलेला आहे. त्यावरती मी आता इथे दुसरी पोळी घातलेली आहे आणि त्यावरती देखील हा साठा इथे लावून घेणार आहे. एकदम कमी देखील साठा नका लावू आणि खूप जास्त देखील नका लावू. माझा इथे दुसऱ्या पोळीवरती देखील हा साठा इथे लावून झालेला आहे. आता ह्यावरती मी थोडासा कलर घालणार आहे. इथे मी फूड कलरमध्ये रेड कलर वापरलेला आहे जो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. या कलरमुळे आपल्या चिरोट्यांना एका लेअरमध्ये थोडासा छान असा लाल रंग येतो. इथे पूर्णपणे ही स्टेप ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही इथे कलरचा वापर करा. तुम्ही हवं असेल तर इथे 4 पोळ्यांवरती वेगवेगळा कलर देखील वापरू शकता. मी इथे एकाच लेअरवरती हा कलर वापरलेला आहे. तशाच प्रकारे आपल्याला आता पुढची पोळी ह्यावरती घालून त्यावरती देखील साठा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे तिसऱ्या लेअरवरती देखील माझा साठा लावून झालेला आहे. आता ह्यावरती मी इथे शेवटची पोळी ह्यावरती घातलेली आहे आणि त्यावरती देखील मी आता हा साठा आहे तो व्यवस्थित लावून घेते. इथे आता माझ्या 4 पोळीवरती साठा लावून झालेला आहे. आता इथे आपल्याला ह्याचा एक रोल करून घ्यायचा आहे आणि एकदम थोडं दाब देऊनच आपल्याला हा रोल करायचा आहे. त्यामध्ये कुठेही हवा नाही राहिली पाहिजे याची काळजी घ्या. एकदम मी जाडसर असा हा रोल इथे बनवून घेतलेला आहे आणि जी साईडची कडा आहे त्यावरती मी पुन्हा थोडासा साठा लावून व्यवस्थित असं पॅक करून घेते. हा रोल माझा इथे बनून झालेला आहे. त्याला मी थोडासा मोठा करून घेतलेला आहे आणि खूप जास्त जोर देऊन ह्याला पसरवू नका घेऊ, ज्याने ह्या लेअर आहेत त्या एकमेकाला चिकटल्या जातात आणि मग त्याचे लेअर्स आहेत ते तळताना व्यवस्थित बाहेर पडत नाहीत. हा पिठाचा रोल आहे तो आता माझा इथे कटिंगसाठी पूर्णपणे रेडी झालेला आहे. मी इथे आधी 2 भागामध्ये कापून घेतलेला आहे आणि मी आता ह्याचे 1/2 इंचावरती बारीक असे काप करून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पिठावरती किती सुंदर अशा लेअर पडलेल्या आहेत त्या. आणि आपण ही चिरोटे जेव्हा सुरीने कट करून घेतो तेव्हा ही सुरी आहे ती थोडी मागे पुढे करून घ्या. जर तुम्ही एकदम स्ट्रेट कापण्यासाठी घ्याल तर ज्या लेअर्स असतात त्या एकमेकाला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे तुम्ही ही सुरी आहे ती थोडी मागे पुढे करून हा रोल आहे तो इथे कापून घ्या. अशा प्रकारे मी इथे 1/2 रोल आहे तो इथे पूर्ण कापून घेतलेला आहे. माझे इथे 1/2 रोलचे 11 चिरोटे झाले होते. आता आपल्याला हे चिरोटे इथे एकदम हलके असे लाटून घ्यायचे आहेत आणि त्याच्या साईडच्या कडेवरती जर तडा जात असेल तर ती बोटाने व्यवस्थित पॅक करून घ्या. एकदम हलक्या हाताने आणि थोडे जाडसरच असे आपल्याला हे चिरोटे इथे लाटून घ्यायचे आहेत आणि जी जास्त लेअरवाली साईड आहे ती आपल्याला इथे वरती ठेवायची आहे लाटताना. तुम्ही इथे पाहू शकता किती जाड मी हे चिरोटे इथे लाटून घेतलेले आहेत. ते खूप जास्त देखील पातळ नाही करायचे आहेत आणि खूप अतिशय देखील जाड नाही ठेवायचे आहेत. अशा प्रकारे मी इथे काही चिरोटे आहेत ते इथे बनवून घेतलेले आहेत. दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालं की मीडियम फ्लेम करून आपल्याला हे चिरोटे आहेत ते इथे तेलामध्ये तळण्यासाठी टाकायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण हे चिरोटे पूर्ण तळून घेणार आहोत, जेणेकरून ते आतपर्यंत देखील व्यवस्थित असे शिजले जावेत. म्हणून तुम्ही इथे पाहू शकता अवघ्या 5 ते 6 सेकंदामध्येच आपले हे चिरोटे आहेत ते आता फुलून वरती यायला लागलेले आहेत. त्याला खूप छान लेअर्स पडायला लागलेले आहेत. जोपर्यंत चिरोटे आहेत ते कढईपासून सेपरेट होत नाही त्याआधी त्याला हलवू नका. हे चिरोटे आता तेलाच्या वरती आलेले आहेत. आता आपण हे चिरोटे आहेत ते व्यवस्थित असे इथे तळून घ्यायचे आहेत.
मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा पलटून घ्या, ज्याने ह्या चिरोट्याचे जे लेअर्स असतात ते जास्त खुलून येतात. तुम्ही इथे पाहू शकता मधल्यामध्ये ह्या चिरोट्यांवरती छान असा लाल रंग यायला लागलेला आहे. आणि 4 ते 5 मिनटे तरी आपण हे चिरोटे आहेत ते इथे व्यवस्थित तळून घेणार आहोत. जोपर्यंत त्याला हलकासा बिस्किटसारखा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिरोटे इथे तळून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनटामध्ये या चिरोट्यांवरती हलकासा बिस्किट कलर आलेला आहे, म्हणजे आपले हे चिरोटे आहेत ते इथे तळून पूर्ण रेडी आहेत. आता हे चिरोटे आहेत ते मी इथे तेलामधून काढून घेते. हे चिरोटे आहेत ते मी इथे टिश्यू पेपरवरती काढलेले आहेत, जेणेकरून त्यामध्ये काही एक्स्ट्राचा तेल असेल तो टिश्यू पेपरला लागून निघून जावा म्हणून. एकदम परफेक्ट अशा आपल्या ह्या चिरोट्याला लेअर्स पडलेले आहेत, त्या एकदम खुसखुशीत आपले हे चिरोटे इथे बनून रेडी आहेत. तशाच प्रकारे मी इथे माझ्या पूर्ण पिठाचे चिरोटे बनवून घेतलेले आहेत. इथे माझ्या 200 ग्राम पिठाचे मीडियम साईजमधले 20 चिरोटे हे झाले होते. आता ह्या चिरोट्यांवरती आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचा पाक करून त्या पाकामध्ये हे चिरोटे घालू शकता आपण. आणि जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही ह्यावरती पिठी साखर आहे ती स्प्रिंकल करून घ्या. एकदम सुंदर खारीसारखे खुसखुशीत आपले हे चिरोटे आहेत ते इथे बनून पूर्णपणे रेडी आहेत. मी तुम्हाला यातले एक चिरोटे आहे ते इथे तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की आपले हे चिरोटे किती खुसखुशीत झालेले आहेत ते. तुम्हाला या आवाजावरनं समजलंच असेल की आपलं चिरोटे आहे ते किती खुसखुशीत असे झालेले आहेत ते. इथे पाहू शकता आपल्या चिरोट्यांवरती किती सुंदर अशा लेअर पडलेले आहेत त्या. आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे चिरोटे आहेत ते इथे बनून पूर्णपणे रेडी आहेत. आणि मधल्यामध्ये छान थोडासा असा गुलाबी रंग आलेला आहे. एकदम सुंदर असं आपले हे चिरोटे खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहेत. ह्या दिवाळीला तुम्ही हे चिरोटे आहेत ते नक्की ट्राय करा. दिवाळीच्या वेगवेगळ्या रेसिपीजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.